आणि ते जात असताना चावरीगाव आहे सॉरी, आणि ते निसर्गाच्या सानिध्यात जात असताना काहीतरी युनिकनेस, दरवेळेला काहीतरी अट्रॅक्शन भेटलं पाहिजे म्हणून काहीतरी नवीन नवीन आयडिया काढत असतात. तर ह्या ठिकाणी मल्लिकार्जुन डोंगरावरती काही लेणी सापडल्यात आणि ते खूप पुरातन आहेत, अफलातून आहेत, आणि ते पेपरला आल्यामुळे ते माहीत नाहीत नेमके कुठे आहेत, पण त्याचा शोध मोहीम चालू आहे. तर ॲक्च्युली ज्यांच्यामुळे आम्ही ही लेणी बघायला आलो आहे, तर आपण या ठिकाणी त्यांच्याने जरा जाणून घ्या, जरा सांगा सर लेण्याबद्दल. आपल्या एक आमचा एक ग्रुप पण इकडे खाली गेला आहे, त्यांना इथं लेणी सापडल्यात, म्हणजे त्यांना सापडली, ते आता सांगणार आहेत आपल्याला काय काय. सर जरा सांगा तुम्ही, जरा तुम्ही आम्हाला काय घेऊन आला इकडं मंडळी. या ठिकाणी हा जो ग्रुप आहे आपला चावरेचा, हे गेली किती वर्ष झालं आपण ट्रॅकिंग करताय? 2018 पासून आपल्या भागात ट्रॅकिंग करतात. आता आपण ह्या ठिकाणी बघितले तर समोरच इथे एक साध्या मध्याची टेकडी दिसते, बरोबर समोर ज्योतिबा डोंगर आहे, आणि ह्याच्या पलीकडे असं जे काही मोठं दिसतंय तो साधारणतः पन्हाळा आहे. तर ह्या भागातली कुठलाही ट्रॅक ह्या मंडळीने सोडलेलं नाही, आणि अक्षरशः आम्ही ह्यांच्या प्रेमात पडलो आहे, आणि ह्यांच्यामुळे दर रविवारी ट्रॅकिंग करायचं आम्हाला पण नाद लागलं. जर थोडंसं जाणून घ्या त्यांचे कसे आपल्यातून अनुभव आहेत. रोहित सर आहेत आपल्याबरोबर, आणि एक योगा टीचर पण आहेत, तिने आपल्याला खूप चांगला आमच्याने सूर्यनमस्कार वगैरे घालून घेते, आता ओंकार घेतात, म्हणजे भारी वाटते, म्हणजे आठवड्यात सगळं आम्हाला एकदम एक ऊर्जा भरून पाठवते तिथून. जरा जाणून घेऊ त्यांच्याकडून, सांगा सर. नमस्कार, आम्ही निसर्ग ब्रह्मंती ग्रुप 2018 पासून चालू केलेला आहे, आणि त्या ग्रुपमधून आम्ही एक 82 लोक सगळे येत होतो इकडे. जसं 2018-19 कोविड नंतर संख्या कमी झाली आणि थोड्या दिवसात ट्रेक पण बंद झाला, पण आम्ही आता परत तो चालू केलेला आहे, आणि आता आमचा 10वा ट्रेक आहे. तर सांगण्याचा उद्दिष्ट असा आहे की ट्रेकिंगमुळं शरीराची पण हालचाल म्हणा, दर आठवड्याचं स्ट्रेस वगैरे सगळा मोकळा होतो, आणि आम्ही गावाकडून एक 10 लोक तरी दर रविवारी ट्रेकिंगसाठी येतो, आम्हालाही छान वाटतंय. आणि संतोष माने सर आणि त्यांचा मित्रपरिवार पण नाश्त्याकडून येत आहेत, माझे कोल्हापूरचे मित्र येत आहेत, इवन वडगावचे मित्र सगळे येत आहेत इकडे ट्रेकिंगसाठी. तर तुम्हाला पण ट्रेकिंगचा आनंद असेल, घ्यायचा असेल, तर तुम्हीही आमच्याबरोबर जॉईन होऊ शकता. निसर्ग ब्रह्मंती ग्रुप म्हणून आहे आमचा, तर आम्ही त्याच्याचबरोबर आम्ही रक्तदान शिबिर पण घेतो आहे, वर्षातून एक वेळ रक्तदान शिबिर पण घेतो आहे गावाकडे. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेकिंगचा पण आनंद घेतो आहे, आणि जो काही सामाजिक काय